नमस्कार, महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहू बातम्या विस्ताराने. महाराष्ट्र राज्याच्या जनहित शेतकरी संघटनेचा पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं कोण म्हणताय देत नाही, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. बेकायदेशीर मंजूर केलेलं 5 टेमची पाणी रद्द झालंच पाहिजे. बेकायदेशीर मंजूर केलेलं 5 टेमची पाणी रद्द झालंच पाहिजे. यांना माहीत सुद्धा नाही, परंतु बंगल्यात बसून एसीमध्ये झोपून कोरोनाचा प्रादुर्भाव असताना बाहेर यायचं धाडस केलं नाही. आम्ही कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या असल्या कचाट्यात आम्ही हे आंदोलन सुरू केलं. माझ्या जिल्ह्यातल्या 1000 शेतकऱ्यांना न्याय मिळावा, 1000 शेतकऱ्यांचे प्रपंच वाचावेत. उजनी धरणमध्ये माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची भाकरी आहे. कारखाने सुद्धा या पाण्यावर चालतात. त्या कारखानदारांना सुद्धा बंगल्यात आज बसून आम्ही आंदोलन करून लढून हे 5 टेमची पाणी रद्द करायला शासनाला भाग पाडलं. परंतु संजय मामा शिंदे म्हणतात की आम्ही मुंबईला मंत्रालयात गेलो, जयंत पाटलांची भेट झाली, पवार साहेबांच्या सिल्वर वॉक वरून आदेश आला. बंगल्यात बसून संजय मामा हा आदेश रद्द होत नसतो, त्यासाठी मैदानात उतरावं लागतं. आणि तुम्ही एक दिवस जरी माढा तालुक्यात कुठतरी आंदोलन केलं असतं तरी सुद्धा आम्ही पाठ थोपटली असती तुमची. एकीकडे तुमचे बंधू बबनदादा राजीनामा देणार म्हणजे 2 दिवसात, आम्ही 5 दिवस वाट बघितली, राजीनामा मी दिला नाही. म्हणजे नेमकं तुम्ही शेतकऱ्यांची जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या करमाळ्याच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. पण एवढी दूधखुळी माझ्या शेतकरी जिल्ह्यातला दूधखुळा नाही, त्यांनी तुम्हाला ओळखलेलाय. आणि तुम्ही म्हणताय की कुठे मी गेलो तेवढ्या हेल्पाट्यात, मग तुम्हाला एवढे जर अजितदादा पवार, शरद पवार आणि जयंत पाटील मानत असतील तर तुम्हाला 5 टेमची पाणी नेताना का विचारलं नाही, त्यांनी का तुमची परवानगी घेतली नाही. परंतु 8 दिवसाखाली तुम्ही मीडियाला जयंत पाटील साहेबाबरोबर तुम्ही उभं राहून जयंत पाटील म्हणले की 5 टेमची पाणी रद्द केले, त्यावेळेस आदेश कुठे गेला? त्यावेळेस मोकळंच तुम्ही मुंबईवरून इथं आला आणि पेपरला मोठ्या बातम्या दिल्या. असं नसतंय, तुम्ही जाहीरपणे सांगायला पाहिजे या जिल्ह्यातल्या शेतकरी संघटनेचा यश आहे. जिल्ह्यानं ओळखलेला आहे कोण अफजल आहे, कुणी जीवाचा विचार न करता हा लढा उभा केलेला आहे. त्याच्यामुळं त्यांनी रस्त्यावर येऊन लढाई करायला पाहिजे होती. जिल्ह्यातल्या एकाही आमदारांनी याच्यावरती भ्रशब्द काढला नाही. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख 20 दिवसाखाली त्यांनी आव्हान केलं की पालकमंत्र्याला फिरू देणार नाही. आणि जे पुन्हा क्वारंटाईन झाले पालकमंत्री माजी विजयकुमार देशमुख, तिथून पुढे एक भ्रशब्द पाट्यांनी काढला नाही. असे बेजबाबदार माणसं जर या जिल्ह्यात विविध पक्षाचं नेतृत्व करत असतील तर माझ्या शेतकऱ्यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच जनहित शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, प्रहार शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटनेनं जीवाचा विचार न करता एक क्रांतिकारक निर्णय घेऊन राज्य शासनाला गुडघे टेकायला भाग पाडलं. परंतु ते लिखित पत्र वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत आम्हाला भेटून उजनी धरणावर देत नाहीत, ते पत्र वाचून त्याची शहानिशा केल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा आम्ही चौकशी करणार आहे, ही खरंच योजना रद्द केलेली आहे का, नक्की काय प्रकार आहे, त्याच्यानंतर आम्ही जाहीर करू आंदोलन स्थगित केले.